पुन्हा एकदा अग्निकांड सुरू झाला आहे. कुर्ला पश्चिमेला असलेल्या पाईप रोड वर एका चहाच्या हॉटेलला 8 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी हे हॉटेल मात्र जळून खाक झाले. आगीची माहिती अग्निशमक आणि कुर्ला पोलिसांना देण्यात आली. अग्निशमक दलाच्या 2 गाड्या आणि 2 टँकर घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या हॉटेलच्या बाजूलाच बेकरी आणि इतर दुकाने सुद्धा आहेत, पण अग्निशमक दल वेळीत पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. 2 दिवसापूर्वी चेंबूरच्या गणेशनगर भागातील झोपडपट्टीला आग लागली होती. त्यात 20 ते 30 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे.